आता इम्पॉर्टंट ग्रामर पॅटर्न आहे काल्पनिक स्थिती सांगायचे हायपोथिटिकल कंडिशन आहेत ठीक आहे कंडिशनल फॉर्म म्हणतोय आपण बा कंडिशनल फॉर्म खूप वेगवेगळे आहेत तुम्हाला माहिती असतील तारा नारा बा तो बघितलाय आपण सो बा बघणारे आपण इफ देन जर तर कंडिशनल फॉर्म तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया जे सगळे वर्ब आहेत ना ऑल वर्ब ग्रुप वन ग्रुप टू आणि ग्रुप थ्री मधले दोन वर्ब तर या सगळ्यांना काय करायचंय आपल्याला रिप्लेस लास्ट उ विथ एबा काय करायचंय लास्टचा उ काढायचा आणि फक्त एबा जोडायचं म्हणजे जसं मिरू पहिल्या ग्रुपमध्ये काय होणार आहे मिरेबा बघितलं तर मिरू म्हणजे बघणे मिरेबा म्हणजे बघितलं तर त्याचा निगेटिव्ह काय होतो मी ना केरेबा म्हणजे बघितलं नाही तर कारण हा जर तर फॉर्म आहे सोपा एकदम खाकू लीने सॉरी ग्रुप रू ग्रुप ग्रुप टू मे ग्रुप वन खाकू मे लीने खाके बा लिहला तर खाके ना के रे बा खा, सॉरी खाका ना के रे बा नहीं तो हनासू बोलने हनासे बा बोल तो हनासा ना के रे बा बोल नहीं तो सोपा है ना व्हेरी गुड आणि सुरूचं होणार सुरेबा शिना केरेबा बा होणार कुरेबा कोणा केरेबा हे लक्षात ठेवायचे शेवटचे दोन ओके ईक्टिव्ह ना एडेक्टिव्ह कशा पद्धतीने कंडिशनल फॉर्म होतो हे आपण बघूया सिम्पल आहे तो पण काय करायचंय आपल्याला लास्ट ई जो आहे ना तो विथ काय करायचंय केरे बाणे करायचं आहे उदाहरण बघा जसं की खावाई खावाई मग काय खावाई केरेबा पुढे सामुई सामुई सामुरेबा जर थंडी असेल तर ना एजेक्टिव्ह मध्ये गेंकी आहे त्याच्यामध्ये काय करायचे दे अरेबा जोडायचे ना एजेक्टिव्ह अँड ला सेम कनेक्टिव्हिटी आहे गेंकी गेंकी दे अरेबा जर तब्येत चांगली असेल तर बिजिन म्हणजे सुंदर ब्युटिफुल सो so, बिजिंद अरेबा जर सुंदर असेल तर आता निगेटिव्ह मध्ये मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलंच आहे सा बट लक्षात घ्या नाही कराय वर्कचा नाही फॉर्म करायचा ना केरेबा जोडायचा जसं ताबेरू असेल ताबे नाही होणार नाही काढून टाकायचा ताबे ना केरेबा असं होणार खाल्लं नाही तर सेम आहे सगळ्या वर्बला त्या पद्धतीने जॉईन करा ई एक्झेक्टिव्ह मध्ये काय होणार आहे रिमू ऍड कु नाकेरेबा सामु कु ना रे बा दे ना रे बा मग गेंकी दे ना रे बा म्हणजे जर सुदृढ किंवा हेल्दी नसतील तर नाऊन असेल तर बिजिंद ना केरेबा बिजिंद सुंदर नसतील तर कधी वापरला जातो हे आपण बघणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय की आपण एखादी गोष्ट उदाहरणावरून लक्षात येईल तुमच्या बोतान ओ ओ सेबा ओसेबा मादोगा हिराकेमास बोतान ओ ओसेबा मादोगा मास हे बटन दाबलं तर खिडकी ओपन होईल जर तर ई तेन किनारा मुकोणी शिमागा मियमास हा नारा फॉर्म सुद्धा जर तरसाठी वापरला जातो चांगलं वेदर असेल तर काय होणार आहे मुकोणी शिमागा मियमास पलीकडे ना आयलँड आपल्याला दिसू शकत होकानी रे बा कोरेदे ओवारी माशो जजमेंट आपल्याला हे करायचं असेल ना तर पण तेव्हा सुद्धा वापरला जातो म्हणजे आता काही जर कुणाचं ओपिनियन नसेल तर आपण या ठिकाणी आपण काय करूया थांबूयात जर तर खूप सिंपल आहे हा जो बा फॉर्म आहे कंडिशनल हा जर तर साठी वापरला जातो एवढं फक्त माइंडमध्ये फिक्स करा तो फॉर्म तो फॉर्म पण आपण बघतोय तो एकदम सोपा आहे कशासाठी वापरायचा आतापर्यंत तुम्ही अँड साठी बघितला पण आता जर तर साठी कसा होतो कोको ओ -को सुतो दो आगा हिराकी मास हे जर दाबलं तर दरवाजा ओपन होणार ठीक आहे मग या ठिकाणी सुद्धा जर तर येतो ओके ओके वी कॅन ऑल्सो युज बा आता हे पण मी तुम्हाला सांगून देईल की बा कुठं वापरायचं आहे तो कुठं ठीक आहे आणि अजून एक आहे कोको ओ को, ओसे बा दोवा गा हिरा चुकीचं नाहीये ते सुद्धा वापरला जातो तारा फॉर्म ओके okay, हा खूप जास्त वापरला जातो फक्त एक अट आहे ओके कधी सहसा हा फॉर्म जो आहे तो वर्तमानपत्रातले लेख असतील किंवा बिझनेस मधल्या गोष्टी असतील व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्हाला काही अहवाल वगैरे लिहायचा असेल तर वापरला जात नाही तारा फॉर्म हा ओनली अँड ओनली यूज वेन यू वी आर स्पीकिंग ज्यावेळेस आपण बोलतो त्याच वेळेस वापरला जातो ठीक आहे चालीमध्ये वापरणारा फॉर्म आहे पण सगळ्यात जास्त काही की आपण बोलतो त्यावेळेस वापरतो त्याच्यामुळे ट्राय टू यूज तारा त्रा फॉर्म ओके बघा ताराला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं त्याच्यामध्ये एक आहे कंडिशनल एक्सप्रेशन ठीक आहे आणि दुसऱ्या मध्ये काय सांगितलं त्याचं तेव्हा काही अटी पूर्ण केल्या जातात तेव्हा एखादी क्रिया किंवा स्थिती उद्भवेल किंवा घडेल उदाहरण बघा जिकानगाना का तारा ते रे भिव मी मासे जर वेळ नसेल तर मी टी टीव्ही बघणार नाही दुसरं तो क्यो एक कितारा आता ही जी कंडिशन आहे ना ते बघा तो क्यो एक कितारा जे हिरेंद्राकोशी आहे नक्की तुम्हाला फोन कर मग याच्यामध्ये काय पहिली अटक काय तुला तू तो केवला यावं लागणार आणि मगच मग तू मला कॉल करणार सो अशा पद्धतीने दोन पद्धतीमध्ये वापरला जातो नारा असेल तर नाऊन नारा इ तेन की नारा होतो ना चांगलं वेदर असेल तर सो नाऊन नारा असतं हे लक्षात ठेवा ओनसेननी इकितास गा दोको गा ई तो करीम का मला ओनसेनला जायचं कुठेतरी चांगलं प्लेस आहे का ओन्सेन नारा हाकूबा गाईस य हाकुबा गा हे प्लेस एकदम भारी आहे ओनसेन नारा जर तुम्हाला पब्लिक बातला जायचं असेल तर पुढे इंट्रोगेटिव्ह व्हर्ब कंडिशनल फॉर्म ई देस का आता इथं काय वॉट शुड आय डू ओके okay, मग मी काय केलं तर चालेल बघा आता ताराही देश का हा तुम्ही ट्वेंटी सिक्स मध्ये शिकलाय हा धोको ताराई दे तारा ही देश का कुठे गेलं तर चालेल काय केलं तर बरं राहील ओके okay? सो पहा हो देस का दो सुरेबाई देस काय केलं तर बरं राहील मला पुस्तक बॉरं करायचंय होन ओ खिता दो शितारा ई का सेम पद्धतीमध्ये वापरला जातो दो का काय केलं तर चालेल दो शितारा ई दे काय केलं तर चालेल आता आपल्याला बघा हा फॉर्म नक्की परीक्षेला येतो काय द मोर अँड द मोर ओके अजून अजून काय सांगायचं असेल तर ओन गा कुवा किकेबा किकू होदो स्किनी नारिबाज जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला आवडायला लागतं काय ओन गाको ठीक आहे पासोकोन वा चुकाय बा चुकावू होतो जो अजून नारिबाज पासोकोन म्हणजे लॅपटॉप तुम्ही जेवढा वापराल तेवढा तो तुम्हाला काय युजर फ्रेंडली म्हणू शकतो का किंवा वापरायला सोपा जाऊ शकतो सो so, योकू गांबारी माशिना विनासान आपल्या आजच्या लेसन मध्ये आपण किती पासून थर्टी वन पासून थर्टी पर्यंत ग्रामर पॅटर्न जे आहे ते पाहिलेलं आहे अतिशय सिंपल आहे टू द लक्षात घ्या फक्त ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे सेंटेन्स दिले ते जरी कुठे नोट्स काढून ठेवले तरी एक्झाम मध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स भेटतील सो गांबा ते कुदासा याच्यावरच्या टेस्ट सॉल्व्ह करून घ्या किती मार्क्स पडतायत ते बघा कसा वाटला व्हिडिओ आवडला ना तुमच्याकडे पाहून वाटतंय मला सो व्हिडिओ बघत असताना खाली तुम्हाला एक थमचं बटन दिसत असेल ते लाईक बटन आहे जर व्हिडिओ आवडलाय तर ते अत्यंत फ्री आहे पटकन क्लिक करा त्याने काय होणार आहे माझा कॉन्फिरम कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होणार आहे आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या आयडियाही मला सुचतील अशाच वेगवेगळ्या आयडिया घेऊन व्हिडिओ मी बनवणार आहे खास तुमच्यासाठी तुम्ही या चॅनलवर नवीन आहात का ओके 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 मग व्हिडिओ बघत असताना तुम्हाला खाली एक लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन दिसते त्याला क्लिक करा आणि त्याच्या शेजारी टिंग, एक बेल आयकन त्यालाही क्लिक करा त्याने काय होणार आहे की मी जे काही इथून पुढे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहील म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस जे एलपीटी मराठी सर्च करा नवीन व्हिडिओ सर्च करा असं करावं नाही लागणार त्यामुळे तेही करून ठेवा आणि तुमचा हा जो व्हिडिओ आहे हे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांनाही आपल्या परि जे मराठी परिवारामध्ये जोडून घ्या तर मंडळी भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काय करायचंय लाईक सबस्क्राईब आणि शेअर ही तीन बटनं लक्षात ठेवा की जी अत्यंत फ्री आहेत ती प्रत्येक वेळेस नक्की क्लिक करा आणि हो तुम्हाला जर काही जपानमधल्या अजून वेगवेगळ्या जपानमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्याबद्दल माहिती हवी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद